नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महाराज म्हणतात वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कोणालाही कळत नाही वाईट वेळ बघितल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत कोणाला कळत नाही याचा अर्थ काय तर मित्रांनो जेव्हाही तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात वाईट वेळ येईल वाईट दिवस येतील काहीतरी खूप वाईट होत असेल तुम्ही चारही बाजूंने वाईट गोष्टींनी घेरले गेले असाल तुम्हाला एकटे वाटत असेल तुम्हाला हे जग सोडूशी वाटत असेल लोक तुम्हाला टोचले जात असतील लोकांचे बोल तुम्हाला टोचले जात असतील तीच वाईट वेळ असते आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते मग तो गरीब असू द्या की तो श्रीमंत असू द्या वाईट दिवस आणि वाईट वेळ कोणालाही चुकलेली नाही ती येणारच ना ती कोणालाही थांबत नाही किंवा ती कोणाच्याही प्रतीक्षा करत नाही म्हणून प्रत्येक माणसाने वाईट वेळेसाठी तयार राहायला हवे कारण जेव्हाही आपल्या आयुष्यात चांगली वेळ येते चांगला दिवस येतो त्यानंतर वाईट दिवस हा कधीही येऊ शकतो वाईट वेळ ही कधीही येऊ शकते कारण वाईट दिवस जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण चांगल्या दिवसाची चांगल्या वेळेची प्रतीक्षा करतो आणि तेव्हाच आपल्याला त्या चांगल्या गोष्टीची चांगल्या वेळेची किंमत कळत असते मित्रांनो जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख असतात जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट होत असते तेव्हा आपल्याला प्रतीक्षा असते की आपल्या जीवनामध्ये चांगले केव्हा होईल केव्हा आपल्या जीवनात आनंद येईल आणि जेव्हा दुःखानंतर ते आनंद येतो तेव्हा त्या आनंदाची किंमत काही न्यारीच असते म्हणून स्वामी म्हणतात वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही म्हणून मित्रांनो वाईट दिवसामध्ये तुम्ही हरू नका पळू नका झडू नका तुम्ही जसं चांगल्या दिवसामध्ये चांगल्या वेळेमध्ये प्रसन्न असतात आनंदी असतात समाधानी असतात तसंच तुम्ही वाईट दिवसामध्येही राहा कारण वाईट दिवस तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आलेली नसते ते कधी ना कधी जातेच कोणाच्याही आयुष्यात ना वाईट वेळ थांबून राहत ना चांगली वेळ थांबून राहत हे येणारे जाणारे जसं दिवस रात्र चालतात तसंच ते चालते जसा पावसाळा उन्हाळा हिवाळा ऋतू मागून ऋतू येत जातात तसेच वाईट वेळ चांगली वेळ ही येत जात राहते म्हणून आपण याची तयारी ठेवावी आणि तरच आपल्याला याची किंमत कळत असते तुम्ही एक विचार करा जर तुमच्या आयुष्यात फक्त चांगली वेळ असेल चांगला दिवस असेल कधीच तुमच्या आयुष्यात वाईट वेळ आली नसेल तर त्या चांगल्या दिवसाची चांगल्या वेळेची काय किंमत काहीच नाही त्यात काय आनंद काहीच नाही थोडाफार वाईट वेळ येते वाईट दिवस येतात त्यानंतर चांगले दिवस येतात तीच खरी किंमत असते तेव्हाच आपल्याला प्रसन्नता शांती समाधान आणि आनंद होतो म्हणून मित्रांनो वाईट वेळेत खचू नका चांगल्या वेळेत जास्त समाधानी राहू नका कारण काही लोक असतात जे चांगले वेळेमध्ये खूप आनंदी राहतात राहायलाच पाहिजे पण माज करू नका कारण वाईट वेळ ही कोणासाठी थांबलेली नाही ती येईलच फक्त स्वामींच्या या बोधवर या वचनावर विश्वास ठेवा की वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कोणाला ना कळत नाही तर मित्रांनो ही माहिती मित्रा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद